ब्लाऊजच्या दोन्ही कडा मजबूतपणे पकडून मी वरचा पहिला हुक कसापसा खोलला जसे हुक उघडला तसे ब्लाऊजच्या दोन्ही कडांचे टोप बंधनमुक्त झाल्यासारखे तिच्या काखेकडे ओढले गेले त्यावरून कळत होते की ते हुक किती प्रेशरने ब्लाऊजचा कपडा तिच्या उरोजांना झाकत होते पुढचा हुक खोलायला मला बोटे अजून जास्त तिच्या उरोजांच्या घळीत घुसवावी लागली आणि आता माझ्या बोटांच्या मागच्या भागाला तिच्या उरोजांचा फुगीरपणा तसेच मुलायमपणा जास्तच जाणवायला लागला म्हटले तर त्या थंड वातावरणात मला तिच्या उरोजांचा स्पर्श उबदार जाणवत होता आणि त्याने माझ्या लंडातला कामाग्नी भडकत होता पुढचा हुक मी खोलला आणि ब्लाऊजच्या कडा अजून काखेकडे ओढल्या गेल्या आणि उरोजांची घळ अजून उघडी पडली ज्या थेने दोन्ही उरोजांचे फुगवटे दिसत होते आणि मधली घळी खोल दिसत होती त्यावरून तिच्या उरोजांच्या उन्नतपणाची कल्पना येत होती जसे जसे ते उन्नत गच्च उरोज माझ्या नजरेसमोर उघडे पडत चालले होते तसे तसे माझ्या लुंगीतला लंडाचा उंचवटा वाढत चालला होता मी त्या सुनीताचे उरोज अनावृत्त करत होतो आणि ती आपली छाती अजून ताणून ताट बसली होती ज्याने ब्लाउजच्या हुकांवरील ताण जास्त वाढला होता मग मी पुढे जास्त वेळ वाया घालवला नाही आणि पुढील दोन हुक पटापट उघडले जसा शेवटचा हुक तसे ब्लाउजच्या दोन्ही कडा स्प्रिंग सारख्या दोन्ही बाजूला उडाल्या तिचे दोन्ही उरोज जवळ जवळ उघडे पडले होते पण जो काही ब्लाउजचा भाग त्या उरोजांवर स्प्रिंग आशननंतर विसावला होता तो मी माझ्या दोन्ही हाताने बाजूला सारला आता ख्या अर्थाने तिचे दोन्ही उरोजकुंभ माझ्या डोळ्यासमोर पूर्ण नग्न झाले माझी नजर तिच्या त्या दोन्ही उरोजांच्या गोळ्यावर खेळली होती आणि तिने शर्मून दोन्ही डोळे मिटून घेतले होते तिचा ब्लाऊज पूर्णपणे तिच्या हातातून काढल्यानंतर मला तिच्या उरोजांना मनसोक्तपणे बघता येणार नव्हते म्हणून मी ब्लाऊज पूर्ण काढायला वेळ लावत होतो आणि डोळ्याने तिच्या उरोजांचे प्राशन करत होतो काय सॉलिड गच्च भरलेले तिचे उरोज दिसत होते त्याच्या मध्यावर दोन इंचा गोल असा डार्क काळा अरोला अंधुक प्रकाशात चमकत होता त्याच्या मध्यावर अर्ध्या इंची एवढे ताठरलेले निप्पल तुयासारखे डोकावत होते ज्या थेने तिचे निप्पल ताठरले होते त्यावरून ती किती कामोत्तेजित झाली होती ते कळत होते तिच्या ब्लाऊजच्या कडा त्यावरून बाजूला करताना मी तिच्या निप्पलवर बोटे घासली होती आणि माझ्या बोटांना ती चांगलीच खोपली होती उरोजांवरील तो अरोला आणि कडक निप्पल पाहून तोंड खाली करावेसे वाटत होते आणि निप्पल तोंडात घेऊन स्तनपान करावेसे वाटत होते पण त्यासाठी अजून वेळ होता तेव्हा नाईलाजाने मनाला आणि लंडाला मूर घालावी लागत होती मी पूर्ण ब्लाउज अजून का काढत नाहीये हे पाहण्यासाठी शेवटी तिने आपले डोळे उघडले मला तिच्या उरोजांकडे टक लावून पाहत असलेला पाहून तिने किंचित खाकरून माझे लक्ष वेधून घेतले मी नाईलाजास्तव नजर वर केली आणि तिच्या चेह्यावरील चावट हसू पाहून मी ओशाळत तिचा राहिलेला ब्लाऊज काढत म्हणालो सॉरी पण माझे भानच हरपले कशाने तिने किंचित हस्त विचारले जी दौलत माझ्या डोळ्यासमोर उघडी पडली ती पाहून मी पण हसून उत्तर दिले ही दौलत तुमच्या मालकीची नाही माहीत आहे ना ते भुवई उडवत तिने हसून म्हटले हो माहीत आहे पण दौलतीची मालकीन जेव्हा हा खजिना उघडा करून देते तर मग लुटारू लुटायला टपून बसलेत मालकिनीने थोडीच खजिना उघडा केला तो तर वाटसरू लुटारू बनून लुटतोय तिने पुन्हा हसून लाडात म्हटले लुटायची परवानगी मिळाली तेव्हाच तर लुटारू लुटतोय अजून तर फक्त खजिना नजरेस पडलाय लुटणे तर अजून बाकी आहे अजून एक खजिन्याची गुहा सापडायची आहे आशा आहे की खजिन्याची मालकीन ती गुहाही लवकर उघडी करेल मी हसून म्हणालो पाहुया मालकिनीला खजिना उघडावा लागतोय की लुटारूला त्याचे हत्यार दाखवून खजिना लुटायला मिळतोय ती पण रंगात येऊन कोऱ्यात बोलत होती अच्छा ठीक आहे पाहू तर आपण असे म्हणत मी पुढे खेळ खेळायला सुरुवात केली आता आम्ही दोघेही कमरेच्या वर नग्न होतो आणि पुढील खेळ जो जिंकेल त्याचे कमरेच्या खालचे वस्त्र काढले जाणार होते पर्यायाने हरलेल्या व्यक्तीला पुढाकार घेऊन जिंकलेल्या व्यक्तीला तृप्त करावे लागणार होते मी जिंकलो किंवा हरलो तरी दोन्हीकडून माझी मजा होती कारण माझ्या लंडाला त्या सुनीताचे उफाड्याचे सेक्सी अंग उपभोगायला मिळणार होते तेव्हा मी पूर्ण आत्मविश्वासाने खेळत होतो त्या सुनीताला बहुतेक स्त्री असल्यामुळे पहिला पुढाकार वाट्याला आलेला नको होता त्यामुळे ती फक्त जिंकायचा प्रयत्न करत होती ह्या फुल्लच्या खेळात पहिली चाल करणाऱ्याला जिंकण्याचा चान्स जास्त असतो आणि मी पहिली चाल खेळत असल्याने त्या सुनीताला मला जिंकून देण्यासाठी खूप काळजीपूर्वक खेळावे लागत होते त्यामुळे ती खाली पाहून खेळाकडे जास्त लक्ष देत होती आणि तिच्या अस्वस्थ हालचालीमुळे तिचे मोकळे झालेले उरोजांचे गोळे डुचमुळत होते मोहकपणे हलत होते मी आरामात खेळत तिच्या उरोजांची ती मोहक हालचाल बिनधास्तपणे न्याहाळत होतो त्याने अर्थात माझ्या लुंगीत माझा लंड एकदम ताठला होता आणि त्याचा तंबू एकदम खडा होता मध्ये मध्ये मी हळूच त्यावर हात नेऊन तिचे लक्ष वेधून घेत होतो आणि ती परतिरक्या नजरेने हळूच माझ्या लंडाच्या तंबूकडे कटाक्ष टाकत होती जवळजवळ पाच सहा खेळ अनिर्णित राहिले तसे मलाच तिची दया आली पुढच्या खेळात मी तिला पहिली चाल करायला चान्स दिला आणि त्या खेळात मला तिला जिंकण्यास रोखावे लागले तिच्या उरोजांकडे तर तिच्या हलनाया पोटाकडे तर तिच्या खोलगट बेंबीकडे पाहण्यातच माझा वेळ जाऊ लागला तिला कल्पना होती की मी तिच्या मादक अंगाकडे जास्त पाहतोय पण तिला माझ्यासारखे खेळावरून जास्त लक्ष काढून घेता येत नव्हते शेवटी तिने आयडिया केली जेव्हा माझी चाल होती तेव्हा ती मुद्दाम थोडी ताट झाली आणि आलस आल्यासारखे दाखवत तिने हात वर करून एक सेक्सी अंगणाई घेतली आता जेव्हा तिने अंगणाई घेतली तेव्हा तिचे उरोज नग्न असल्याने ते जास्तच हिंदळले ज्याने माझ्या लंडाला एक आचका बसला तिच्याकडे रोखून पाहत तिच्या सेक्साट हालचालीचे निरीक्षण करत मी माझी चाल खेळली आणि तिने आनंदाने पुढची चाल खेळत डाव साधला तो खेळ ती सुनीता जिंकली होती जिंकल्याचा आनंद अजिबात व्यक्त न करता ती सुनीता एकदम सिरियस झाली माझ्याकडे एक भेदक कटाक्ष टाकत तिने रोखून माझ्याकडे पाहिले तसे माझ्या काळजाचा ठोका चुकला माझ्या नजरेमधून जराही नजर हटवता माझ्या डोळ्यात रोखून पाहात ती बसल्या जागी हळूच मागे सरकली आणि हळूवारपणे मागे पडत मागच्या गाठोड्यावर डोके टेकवत आपल्या पाठीवर पहुडली मग त्याच हळूवारपणे तिने आपल्या परकरची नाडी ओढली आणि गाठ सोडवली मग नितंब किंचित उचलत तिने परकर नितंबाच्या खाली सरकवला आणि त्यातून पाय बाहेर काढत तिने परकर बाजूला टाकला मग डोळे मिटून घेत तिने आपले पाय फाकोले आणि आपल्या खालच्या गुहेचा खजिना माझ्या नजरेसमोर उघडा केला म्हटले तर नियमाप्रमाणे मी माझ्या हाताने तिचा परकर काढून तिला पूर्ण नागडी करायला पाहिजे होती पण कदाचित मी परकर काढायला वेळ घेईल म्हणून किंवा तिला झुन घ्यायची घाई झाली असेल म्हणून पण कदाचित तिने स्वतः आपला परकर काढून नागडी झाली होती नुसती ती नागडीत झाली नाही तर ती आपले पाय फाकवून मला तिची केसाळ योनी उघडी करून दाखवत होती जणू ती मला आमंत्रण देत होती की ये माझ्या योनीचा पहिला आस्वाद घे म्हणून तिच्या योनीवर भरपूर केस होते आणि त्या केसाळ जंगलातून तिच्या योनीची भेक दिसत नव्हती आता त्या काळ्या जंगलातून ती खजिन्याची गुहा शोधून काढून तो खजिना मला लुटायचा होता त्या सुनीताचे मादक सेक्सी भरलेले सावळे तुकतुकीत नागडे अंग माझ्या समोर पहुडले होते आणि त्या अंगाचा पूर्ण कामोपभोग मला घ्यायचा होता नुसत्या त्या कल्पनेने माझा लंड लुंगीत फुरफुरायला लागला उठून गुडग्यावर उभा राहत मी एक हिसडा देत लुंगी फेडली आणि मी पण पूर्ण नागडा झालो माझा लंड कांबीसारखा सणकून कडक झालेला होता मग गुडग्यावरून तसे पुढे मी सरकू लागलो आणि विचार करू लागलो की पहिली चढाई कशी करायची तिच्या योनीवर पहिला हल्ला चढवायचा की तिच्या उरोजांना पहिले काबीज करायचे ज्या अर्थी तिने आपले पाय फाकवून योनी उघडी केली होती त्या अर्थी तिला मी पहिले योनीवर घाला घालावासा वाटत होता तेव्हा मी गुडघ्यावर रेंगत तिच्या फाकलेल्या पायात गेलो आणि खाली झुकलो तिला माझ्या हालचालीची चाहूल लागली तसे तिने डोळे किलकिले करून माझ्याकडे पाहिले वर तिच्या नजरेला नजर भिडवत मी माझे तोंड खाली केले आणि तिच्या केसार योनीवर ठेवले ज्या क्षणी माझ्या तोंडाचा स्पर्श तिच्या योनीला झाला जणू तिच्या योनीतून विजेसारखे काहीतरी सळसळत माझ्या तोंडात शिरले आणि माझ्या अंगात ते भिनले माझ्या अंगावरून एक थंड हवेची झुळूक जणू ससळून गेली आणि माझे अंग त्याने थरथरले त्याचवेळी त्या सुनीताच्या अंगालाही जणू करंट लागला तसा झटका बसला आणि तिच्या तोंडून एक अस्फुट किंचाळी बाहेर पडली क्षणभर माझ्या काळजाचा ठोका चुकला आणि तोंडवर घेऊन बाजूला व्हावे का असे मला वाटले पण एक अनामिक शक्ती माझे तोंड तिच्या योनीवर जणू दाबून धरत होती तेव्हा मला माझे तोंडवर घेता येत नव्हते तेव्हा मग मी तो विचार सोडून दिला आणि तिची योनी चोखायला लागलो आणि ती झटका आल्यासारखी आपली कंबर हलवायला लागली जणू तिला आता रहावत नव्हते आणि कसली तरी घाई झाल्यासारखी ती कंबर हलवून माझ्या तोंडावर आपली योनी घासत होती पर्यायाने मी तिचा योनिदाणा चोखत होतो घासत होतो तिची योनी ऑलरेडी खूप पाझरलेली होती त्यामुळे केसाळ चिम झालेली होती ती कंबर उचलून उचलून माझ्या तोंडावर धक्के मारत होती आणि मी तोंड खाली दाप्त दाप्त कशीबशी तिची योनी चोखत होतो तशी तिची केसाळ योनी चोखायला मला खूप मजा वाटत होती आणि त्यात ती कंबर उडवून धक्के देत होती ज्याने मला अजूनच चेकळायला होत होते तिचा वेग वाढला तसे माझ्या लक्षात आले की ती झडायला आली होती तिची ती घाई पाहून आता माझ्या लक्षात येत होते की तिला झडण्याचे सुख मिळवायचे होते म्हणून ती इतकी घाई करत होती एक किंचाळी फोडत ती झडायला लागली आणि अक्षरश माझ्या तोंडावर योनीचे फटके द्यायला लागली कामोत्तेजनेने गुरबुरत आणि चितकारत ती झरत होती योनीच्या ह्या सुखाला ती जणू खूप काळ आसुसलेली होती आणि ते सुख तिला माझ्याकडून मिळाले तसे ती बेभान झाली होती कंबर हलवून हलवून ती झडत राहिली आणि शेवटी हळूहळू शांत होत गेली किती काळाने ती झडली होती आणि तिची कामतृप्ती झाली होती कोणास ठाऊ पण त्या सुखाने ती प्रसन्न झाल्यासारखी वाटत होती मी वर तिच्याकडे पाहिले तर तिच्या चेह्यावर घामाचा थर चमकत होता आणि चेह्यावर तृप्तीचे एक वेगळेच समाधान होते तिच्या चेह्यावरून माझी नजर लगेच खाली तिच्या उरोजांच्या टेकड्यांवर घसरली तसे त्यांच्या त्या आनंदच्या दर्शनाने माझ्या लंडाला आचका बसला आता मला त्या उरोजांवर चाल करायची उर्मी दाबता आली नाही आणि मी तिच्या योनीवरून तोंडवर घासत नेतवर सरकलो ओटीपोटावरून मी तिच्या बेंबीवर तोंड नेले आणि काही क्षण तिच्या बेंबीचा आस्वाद घेतला मग तोंड घासत वर नेत मी तिचे पोट आणि मग तिच्या डाव्या उरोजाच्या पायथ्याशी माझ्या जिभेचा डेरा जमवला तिच्या उरोजाचा खालचा भाग चाटत चाटत मी हळूहळू त्या उरोजाची टेकडी काबीज करू लागलो आणि सरते शेवटी उरोजाच्या टोकावरील निप्पल माझ्या तोंडात घेत मी त्या टेकडीवर झेंडा रोवला तिच्या उरोजावर तोंड दाबून मी तिचा निप्पल चोखायला लागलो तसे तिच्या तोंडून उसाचे बाहेर पडायला लागले माझी ती चढाई तिला आवडलेली दिसत होती आणि त्याने माझा हुरूप वाढायला लागला तिच्या डाव्या उरोजाला काही क्षण चोखून झाल्यावर मी माझे तोंड उजव्या उरोजावर नेले मग डाव्यासारखेच मी हा उजव्या उरोजाचा गडसर करत त्याचा आस्वाद घ्यायला लागलो माझा उजव्या हाताने मी तिचा डावा उरोज मुठीत घेऊन कुसकरायला लागलो तसे तिचे हुंकार वाढायला लागले तिच्या अंगावर मी पडलो होतो आणि माझा लंड तिच्या योनीच्या खाली खुपून फुरफुरत होता ती आपले अंग हलवून माझ्या लंडाचा स्पर्श आपल्या जांघेत जोखून पाहत होती अचानक तिने माझे डोके धरले आणि मलावर ओढले अधाशासारखे तिने आपले ओठ माझ्या ओठांवर दाबले आणि ती माझे चुंबन घ्यायला लागली मी तिच्या दोन्ही काखेतून माझे दोन्ही हात तिच्या अंगाखाली नेले आणि ते वर आणत मी तिचे केस दोन्ही हाताने धरले मग तिचे केस ओढ मी तिला आपले तोंड वरच्या दिशेला उचलायला भाग पाडू लागलो ज्याने मला तिचे मानसल टपोरे ओठ जोमाने चोखायला मिळू लागले ती मध्येच आपल्या दोन्ही हाताने माझ्या कमरेला वेळखा घालून मला स्वतःच्या अंगावर आवळून धरत होती तर कधी ती माझ्या पाठीवर वरखाली हात फिरवत होती मध्येच तिचे हात माझ्या नितंबावर येत होते आणि ती माझे नितंब चाचकून पाहत होती आमचे रासवट चुंबन चालू असताना अचानक तिने माझ्या कंबरेला धरले आणि माझी कंबरवर ढकलली मी माझी कंबरवर उचलली तसे माझा लंड तिच्या केसाळ योनीवर घासला गेला तिने पटकन आपला एक हात आमच्या जांघेत खुपसला आणि माझा लंड हातात पकडून आपल्या योनीच्या गुहेवर टेकवला तिला काय हवे होते ह्याची मला जाणीव झाली आणि तेच मला हवे आहे ह्याची मला प्रचिती आली मी कंबरेला एक धक्का दिला आणि माझ्या लंडाचा सुपाडा तिच्या योनीत घुसला पुन्हा तिच्या तोंडून एक अस्फुट किंचाळी बाहेर पडली जणू ती पहिली वेळ झुन घेत होती मी हळूहळू दाब देत गेलो आणि माझा लंड तिची योनी भेद आपल्या लक्षाकडे कूच करू लागला जेव्हा माझ्या लंडाच्या सुपाड्याने तिच्या योनीच्या तळाचा ठाव घेतला तेव्हाच मी थांबलो आणि तिच्या ओठांना पुन्हा जोमाने चुंबू लागलो प्रचंड कामसुखाची अनुभूती मला जाणवत होती की त्या सुनीताला जेव्हा पहिली वेळ मी पाहिले होते तेव्हा तिला झवायची जी एक सुप्त इच्छा मनात निर्माण झाली होती ती इच्छा इतक्या लवकर पूर्ण होऊन मी त्या क्षणाला तिच्या योनीत माझा लंड घालून तिच्या ओठांचे चुंबन घेत होतो तिच्या योनिरसाने चिंब झालेली उबदार योनी माझ्या जाड कडक लंडाभोवती इतकी घट भासत होती की ती योनीच्या स्नायूने माझा लंड जखडत होती जणू माझा लंड तिच्या योनीतून तिला कधी बाहेर काढायचाच नव्हता अशा थेने योनीने तिने लंड जखडला होता आणि हाताच्या वेळख्याने मला कवटाळले होते